नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत बेसनाचे लाडू. तर उद्या आहे रक्षाबंधन, तर मी आदल्या दिवशी बेसनाचे लाडू बनवत आहे. तर इथे मी तूप घेतलेलं आहे आणि बेसन चाळून आपल्याला घ्यायचं आहे आणि इथे साखर घेतलेली आहे. याचं प्रमाण मी पुढे सांगतच आहे. तर मी प्रथम 1/2 किलो बेसन भाजून घेत आहे. टोटल मी 1 किलो बेसन घेतलेलं आहे. तर मी 2 बॅचेसमध्ये बेसन भाजून घेणार आहे. तर इथे मी प्रथम थोडंसं 5 मिनटं बेसन भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे यामध्ये. तर मी इथे 2 पळी तूप टाकलेलं आहे. परत आपल्याला एक थोडंसं बेसन भाजून घ्यायचं आहे. जेवढं चांगलं तुम्ही बेसन भाजाल तेवढं तुमचे लाडू छान होतात. तर आपल्याला कमी तुपामध्ये बेसन लाडू करायचे, त्यामुळे तूप थोडे थोडे ॲड करायचे आहे. जशी उष्णता लागेल तसं तूप वितळत राहतं, त्या अंदाजाने आपण तूप टाकायचं आहे. तर आपल्याला असे थोडेसे ओलसर पीठ झाल्यानंतर तूप आपण घालणे थांबवायचं आहे. तर इथे मी 1/2 किलो प्रथम बेसन भाजून घेतलेलं आहे, तसेच मी दुसराही बॅच भाजून घेत आहे. तर आपल्याला टोटल 1 किलो बेसन भाजण्यासाठी 500 ml तूप लागत आहे. तर मी 2 कप टोटल तूप वापरलेलं आहे. सुरुवातीला मी दाखवलेलं आहे त्या मापामध्ये. तर पूर्ण आपण बेसन भाजून झाल्यानंतर एकत्र मिक्स केलेलं आहे. छान बदामी कलर आल्यानंतर आपण बेसन भाजायचं बंद करायचं आहे. त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये हे बेसन काढून घेत आहोत. इथे मी काजूगर आणि बदामचे काप थोडेसे तुपावरती भाजून घेतलेले आहेत. आणि कोमट असतानाच आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये 1 किलो साखर 7 ते 8 वेलची टाकून दळून घेतलेली आहे. ती यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. बेसन आणि साखर हातावरती चांगलं चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्या याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. बाहेर पाऊस पडत आहे, तर त्याचा आवाज थोडा व्हिडिओमध्ये येत असेल तर कृपया दुर्लक्ष करा. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे छान लाडू बनवून घ्यायचे आहेत. कमी तुपामध्ये आपले बेसनचे लाडू खूप छान आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे तयार होतात. जर हे मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल तर वरून तुम्ही 2 चमचे तूप कोमट करून टाकू शकता. आणि अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथे मी लागणारं जे साहित्य आहे ते सांगितलेलं आहे. आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लागणारं साहित्य याचं डिटेल देत आहे, तर तिथे एकदा चेक करा. तर अशा पद्धतीने आपले रक्षाबंधन निमित्ताने गोल गरगरीत छान तुपाचे बेसन लाडू तयार झालेले आहेत. पाहू शकता किती सुंदर आपले लाडू तयार झालेले. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.